केंद्र शासनाने जे शेतकरी विरोधातील 3 कायदे रद्द करून ते माघार घेतलेले आहे आणि ते उशिरा सुचलेलं सरकारला शहाणपण असा म्हणावं लागेल. जे शेतकऱ्याचं जे म्हणजे शासनाचं जे धोरण होतं ते शेतकरी विरोधी होतं आणि शासनाचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण होतं. ते पुंजीपती लोकांना आपला त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी होते आणि जे दिल्लीमध्ये 3-4 ठिकाणी जे धरणं आंदोलन शेतकऱ्यांचं होतं ते गेल्या वर्षापासून सतत चालू होतं. अन्याय अत्याचार सहन केलं होतं आणि आता जे हे केलं ते उशिरा सुचलेलं शहाणपण मला वाटते आणि ते योग्य निर्णय झाला असं मला वाटते. आदरणीय शेतकरी नेते टिकेट साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जे वर्षापूर्वी जे आंदोलन सुरू होतं अनेक शेतकऱ्यांना घेऊन तिथं अनेक शेतकरी हुतात्मे झाले. त्या हुतात्मे शेतकऱ्याचा बलिदानाचा फळीत म्हणून जे मोदी सरकारचं या काळ्या कायदे मागे घेतले आहेत त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. नाही का? आणि भविष्यामध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेतील अशी अपेक्षासुद्धा मोदी सरकारकडून आम्ही करतो. शेतकरी म्हणून करतो आहोत.